सकल मराठा समाजाच्या नावाने पत्रकार परिषद आयोजित करून नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांना काही समाज बांधवांनी पाठिंबा जाहीर केला. मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी सुपारी असल्याचा संशय विजय काकडे यांनी व्यक्त केला. यावेळी छत्रपती संभाजीनगरहून आलेले विजय काकडे, गणेश उगले पाटील, नाशिकचे विलास पांगरकर, अमित जाधव, संदीप लभडे, विलास जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. आज सकाळी मराठा समाजासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे विलासभाऊ पांगरकर यांचा फोन आला की चुकीच्या पद्धतीने कोणीतरी मनोज जरांगे पाटील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे अशा पत्रकार परिषद आणि काही क्लिप व्हायरल केलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही मनोज भाऊला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपला कोणालाही पाठिंबा नाही. नंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून इथं नाशिकमध्ये आल्यानंतर इथं पत्रकार परिषद म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला खुलासा करायला सांगितला होता की आघाडी असो की सत्ताधारी म्हणजे महायुती असो अशा कोणत्याही पक्षाला आपला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा नसून जे कोणी काही याच्यामध्ये दलाली करून ज्या काही समाजाची दिशाभूल करत आहे अशा लोकांना समाजाने ओळखावं आणि त्यांचा जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी जे जाहीर केलेला पाठिंबा आहे त्यांनी तो मागे घ्यावा आणि समाजाची आणि मनोज जरांगे पाटलाची माफी मागावी एवढं ज्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो. आज जे काही न्यूज चॅनलला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा वैयक्तिक काही लोकांनी जाहीर केला आणि कुठल्याही बैठक किंवा काही मनोज जरांगे पाटलांसंग झालेली नव्हती. तुमच्यामार्फत ज्या बातम्या बाहेर आल्या त्याचे फोन आल्यानंतर आम्ही मनोज पाटील जरांगे यांना फोन करून विचारलं का आपण कोणाला पाठिंबा दिला आहेत का. त्यांनी माहिती दिली का आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि तशी माहिती आत्ता आपण स्पीकर फोनवर सुद्धा मनोज भाऊ जरांगेंनी स्वतः बोललेले आहेत का आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाहीत. ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांचे फोटोसुद्धा आम्हाला टाका. आम्ही आमच्या ओळखीचे ते लोक आहेत का नाही ते सुद्धा माहिती नाही पण तुम्ही खुलासा करून द्या असे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आमचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मनोज जरांगेंचे समर्थक संभाजीनगर इथून इथं आलेले आहेत. त्यांनीही हा खुलासा आपल्या पुढे केलेले आहेत आणि मी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक आज नव्हे तर कैक एक वर्षापासून मी त्यांचा समर्थक आहेत. आम्ही सुद्धा हे जाहीर करतो का मराठा समाजाला काही लोक संभ्रमित करत आहेत काही पक्षाच्या सुपाऱ्या घेऊन या लोकांनी जो पाठिंबा जाहीर केलेला आहे तो चुकीचा आहे आणि असं कोणीही करू नये. ज्यांनी कोणी ही पत्रकार परिषद घेतली असेल त्यांनी मनोज भाऊ जरांगे यांचा आदेश घ्यावं आणि खुलासा करावं का आम्ही आदेश घेतलेला नव्हता आणि आमची कोण चूक झालेली आहेत अशा गोष्टी त्यांनी हा विषय केलाच पाहिजे अन्यथा मराठा समाज त्यांना माफ करणार नाही या निमित्ताने मी एवढंच सांगतो. कुणालाही विश्वासात न घेता परस्पर पाठिंबा जाहीर करणाऱ्या लोकांचा समाचार घेण्यासाठी आपल्याला पाठविले असल्याचंही काकडे तसंच उगले यांनी सांगितलं. या दरम्यान दूरध्वनीद्वारे विलास पांगरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलून आपली भूमिका पत्रकारांना सांगितली. यामध्ये ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला त्यांना मी ओळखत नसून आमचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी मोबाईलवरून बोलताना सांगितलाय. हा ना आम्ही म्हटलं आम्ही ओळखत नाही ना त्यांना बरोबर चालत चालत टाकतो तुम्हाला ते फोटो टाकतो त्यांचे. हा सकल मराठा समाजाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर केलेला पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांचा नसल्याचं मनोज जरांगे पाटील समर्थकांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करून माहिती दिली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक.